हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल. तर इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका वर्ल्ड कप T20 मॅच झालेली आणि इंडिया जिंकलेला खूप जास्त आनंद झालेला. 13 वर्षापासून वाट बघत होतो इंडियाची वर्ल्ड कप जिंकण्याची. तर सॅटर्डेला विहांश पण जागा होता आणि तो पण चिअर अप करत होता भारताला. तर खूप जास्त एक्साइटमेंट होतं इंडिया जिंकल्याचं. 1 वाजेपर्यंत आम्ही जागं होतो. हा जो आनंद होता तो बिलकुल गगनात मावत नव्हता. अतिशय प्रसन्न आणि खूप छान वाटत होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रविवारचा म्हणजे संडेचा ब्लॉग शेअर करणार आहे. संडेला बरीचशी कामं होती, शॉपिंग होतं आणि विहांशला पण कालकी मूवी बघायचा होता, तर आम्ही कालकी मूवी पण बघायला जाणार होतो. तर सकाळी उठून सगळं आवरायचं होतं. तर चला मग ब्लॉग स्टार्ट करूया. तर सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे आमचे शेड जे आहेत, विहांश म्हणजे झाडांना पाणी देतो आहे, ही त्याची खूप आवडती अशी गोष्ट आहे. आणि मी इकडे स्वयंपाकाला लागलेली आहे कारण लगेच आवरून निघायचं आहे, किराणा घ्यायचं आहे, शॉपिंग करायची आहे. तर मी इथे शिमला मिरचीची बेसन लावून भाजी बनवते आहे. तर मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे की मी कशी बनवते. तर मी इथे जिरं, त्यानंतर मोहरी टाकलेली आहे आणि आपलं जे लसूण असतं, लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या मी टाकलेल्या आहेत. जेवढ्या जास्त तुम्ही लसणाच्या पाकळ्या टाकाल तेवढी भाजी टेस्टी लागते. त्यानंतर शिमला मिरची इथे टाकलेली आहे आणि शिमला मिरचीला आपल्याला छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. आणि थोड्या वेळासाठी ना मी एक झाकण झाकून घेतलेले आहे. त्यानंतर थोडंसं शिमला मिरची झाली की त्यानंतर तिखट, मीठ, हळद, जिरा पावडर, सब्जी मसाला, जे तुम्ही तुमचे मसाले वापरत असाल ते मसाले तुम्ही वापरू शकता. मी इतकेच मसाले वापरते कारण आम्ही तिखट खूप कमी खातो, त्यामुळे कमीत कमी मसाल्यांचा मी वापर करत असते जेवणामध्ये. तर शिमला मिरची झाल्यानंतर आपल्याला बेसन टाकायचं आहे. मी इथे 2 मोठे चम्मच बेसन टाकलेलं आहे आणि बेसनाला जे आहे ते आपल्याला शिमला मिरचीमध्ये छान होऊ द्यायचं आहे. कोणी कोणी शिमला मिरच्याचं जे बेसनची भाजी बनवता, आधी बेसनला तेलामध्ये फ्राय करून घेता म्हणजे परतून घेता, पण मी तसं करत नाही कारण ती प्रोसेस खूप लंबी पडते. मी डायरेक्ट जे कच्चं बेसन आहे ते शिमला मिरचीमध्ये टाकते आणि बेसनाला छान शिमला मिरचीमध्येच होऊ देते. आणि थोडंसं पाणी टाकावं लागतं वरून, म्हणजे बेसन चांगलं शिजायला पाहिजे. त्यासाठी वरून मी 1/2 ग्लास, एकदम छोटा विहांशचा ग्लास आहे, त्या 1/2 ग्लासनी पाणी टाकलेलं आहे. आणि आपल्याला झाकण झाकून प्लेट झाकून होऊ द्यायचं आहे. छान भाजी बनते, टेस्टी भाजी बनते. आणि तुम्हाला ही रेसिपी माहिती नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. आणि त्यानंतर इथे मी पोळ्या बनवणार आहे, पोळ्यांची तयारी करते. तर पोळ्या बनवण्याच्या वेळेस मी थोडंसं ना मीठ टाकत असते, त्यामुळे पोळ्यांची जी टेस्ट आहे ती चांगली लागते. आणि त्यानंतर मी वरण बनवून घेणार आहे. तर वरणाला तडका देणार आहे. तर मी इथे जिरं टाकलेलं आहे आणि झाले की त्यानंतर मिरची टाकलेली आहे, मोठी जी जाडसर मिरची येते जी कमी तिखट असते ती मी मिरची इथे टाकलेली आहे. आणि त्यानंतर कोशिंबीर टाकून घेतलेली आहे. कोशिंबीरला छान तेलामध्ये होऊ द्यायचं आपल्याला, त्याने काय होतं ना मस्त वास सुटतो कोशिंबीरचा. आणि त्यानंतर वरण टाकून घेणार आहे. तर मी इथे मुंगाच्या डाळीचं बनवलेलं आहे वरण. आणि वरून ना थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर ना ती वरणाची जी टेस्ट आहे ती अतिशय भारी लागते. आणि स्वयंपाक बनून झालेला आहे आणि आम्ही जेवण करतो आणि मग बाहेर पडतो. तर तयारी करून आम्ही 12 वाजताच्या दरम्यान घराच्या बाहेर पडलेलो आहे. आणि नाशिकमध्ये तर पाऊस स्टार्ट झालेला आहे, रिमझिम रिमझिम पाऊस तर सुरू आहे. आणि अंब्रेला तर सोबतच असेल शेटजींच्या, म्हणजे विहांशच्या हातात अंब्रेला आहे, तो काही अंब्रेला सोडणार नाही आहे. आणि बाहेरचं वातावरण बघा, अतिशय छान झालेलं आहे, थंड वातावरण झालेलं आहे, प्रसन्न वाटतं आहे. आणि
पाऊस आहे तर चहा तर प्यावंच लागेल, आणि जे लोक चहा पीत नाही त्यांनी सुद्धा चहा घेतलेला आहे, म्हणजेच माझे हसबंड विहर्षे पप्पांना चहा पीत नाही. तर आम्ही आता आलेलो आहोत जिओ मार्टमध्ये. तर जिओ मार्टमध्ये स्पेशली पावसाळ्याचं सीझन सुरू झालं आहे, तर पावसाळ्यामध्ये खूप ऑफर्स असतात कपड्यांवरती. तर आम्ही सगळ्यात वरती पहिले सेक्शनला आलेलो आहे बघायला की काय काय ऑफर्स आहे. तर 199 जे जेंट्सचे टी शर्ट्स आहे अतिशय छान आहे, लहान मुलांच्या टी शर्ट्सवरती 70% ऑफ आहे. जेंट्सचे जे जीन्स आहे ते 399 आहे. त्यानंतर जे पॉकेट जीन्स येत असतात त्या ट्रेंडमध्ये आहे 700, अतिशय सुंदर सुंदर पॉकेट जीन्स आहे. आणि इकडे विहांश बघा, त्याला सांभाळणं खूप कठीण आहे, तो राहतच नाही एका जागेवरती, शूज काढून घेतलेले आहे तिथे. आणि इथे विहांशे पप्पा बघताय की काय काय छान आहे, काय काय घेण्याजोगत आहे. आणि हे जे तुम्हाला बास्केटमध्ये टाकलेलं दिसतंय याच्यातलं आम्ही काहीच घेतलेलं नाही, हे सगळं विहांशनी टाकलेलं आहे, तो असाच करतो. आणि मी टी शर्ट बघतोय, विहांशे पप्पाला विचारते कसं वाटते. आणि बघा तुम्हाला दाखवते 199 इतकी सुंदर सुंदर लेडीजचे टॉप आहे, खूप छान असं मस्त ऑफर सुरू आहे. 150 सुद्धा खूप छान टी शर्ट्स आहे, डेली वापरायसाठी तुम्हाला हे टी शर्ट्स खूप छान छान टी शर्ट्स आहे. तर मी काही टी शर्ट्स ट्राय करून घेत पाहिलेले. तर हे 299 मी स्मॉल साईजचं जेंट्स सेक्शनमधून येलो टी शर्ट उचललेलं आहे, कारण सेम टी शर्ट मी माझ्या पप्पाने घेतलेला म्हणून मी म्हटलं की आपल्याला ट्विनिंग करायचं आहे. हे 199 मी उचललेलं आहे ब्लू कलरचं, हे विहांश पप्पाला खूप आवडलेलं. हे मी ट्राय केलेलं पण मला हे काही आवडलेलं नाही, तितकं इतकं फिटिंग मला खास वाटलेली नाही. आणि जे लहान मुलांचे जे जीन्स आहे अंडर 199 ₹200 इतकी छान जीन्स आहे. तर आम्ही विहांशला ट्राय करतोय की त्याला कसे दिसते जीन्स. आणि लेडीजच्या ज्या कॅपरी आहेत, नाईट पॅन्ट ज्या आहेत रेग्युलरवाल्या, त्या 199 अतिशय छान आहे, खूप चांगली क्वालिटी आहे. खूप भूक लागलेली होती, खूप थकून गेलेलं, तब्बल 2 लागले शॉपिंग करायला, कारण खूप सारा किराणा वगैरे भरपूर काही घ्यायचं होतं. तर त्यानंतर आम्ही भोलेचा रोल खायला गेलो. भोलेचा रोल म्हणजे नाशिकमधला प्रसिद्ध रोल आहे. आणि आम्हाला 7 शो होता आमचा, आणि आमचा विहांश थकून गेलेला कारण त्याची झोप झाली नव्हती. ज्याला पिक्चर बघायला घेऊन आलो तो झोपलेला आहे, त्यालाच खूप जास्त क्रेज आता कालकी कालकी बघायचं आहे म्हणून, आणि तोच मुळात झोपलेला आहे. थिएटरमध्ये पोहोचलेलो आणि तिकीट पण काढलेली, माहिती पडलं की पिक्चर तर हाऊसफुल आहे, चांगला पिक्चर सुरू आहे. कालकी मूवी बघायला आलेलो आहोत आम्ही. शेवटी मी तुम्हाला शेअर पण करेल की मूवी कसा होता आणि आम्हाला कसा वाटला ते. तर विहांशचा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता 3D, मी तर सेकंड टाईम बघतोय. तर त्याच्यासाठी जो हा एक्सपिरियन्स आहे हा खूप वेगळा होता, आणि त्यांनी तब्बल 3 पूर्ण मूवी बघितलेली. आम्हाला अपेक्षाच नव्हती की हा बघेल म्हणून. आणि मंडळी आम्ही घरी आलेलो आहोत, आणि मी हा जो फ्राईंग पॅन आहे, तडका पॅन आहे, हा 200 होता आणि ऑफरमध्ये मला 109 पडला. खूप छान हा पॅन आहे आणि क्वालिटी पण अतिशय चांगली होती. 10 आमचा मूवी संपलेला आणि आम्हाला घरी येतपर्यंत 10:30 वाजलेले. आमची तर बॅटरी पूर्ण लो झालेली आहे, पण विहांशची बॅटरी अजूनसुद्धा चार्ज आहे. आणि त्याचं फेवरेट सॉन्ग TV सुरू आहे, टोमॅटो पशिटा, त्या गाण्यावरती तो डान्स करतो आहे. तर मंडळी मूवीबद्दल सांगायचं झालं तर कालकी मूवी अतिशय सुंदर मूवी आहे. महाभारताची स्टोरी त्यामध्ये दाखवलेली आहे, आणि पुढचं काळाचं म्हणजे सायन्स फ्रिक्शन मूवी आहे. मूवीचे जे VFX इफेक्ट्स आहे, व्हिज्युअल इफेक्ट्स आहे, अतिशय भारी आहे. आणि जर तुम्हाला मूवी बघायची असेल तर 3D बघा, कारण 3D बघायला अतिशय भारी वाटतं. तुमचे जे लहान मुलं असेल त्यांना खूप जास्त आवडेल ही मूवी, कारण सुपर हिरो टाईप मूवी आहे. अमिताभ बच्चनचा रोल, सगळ्यात भारी रोल जो आहे तो अमिताभ बच्चनचा आहे. वयाच्या 81 वर्षी इतका भारी रोल अमिताभ बच्चननी केलेला आहे. तर नक्की जा तुम्ही ही मूवी बघायला.
तर हा होता मंडळी आजचा ब्लॉग. मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर पुढच्या ब्लॉगमध्ये ना मी विहांश वारकरीचं फोटोशूट केलेलं आहे आणि घरी मी त्याला कसं बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.